हॅलो, तर आज आपण पेपरसारखा पातळ आणि एकदम खुसखुशीत असा बघणार आहोत डोसा. आणि असा हा क्रिस्पी डोसा बनवण्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी प्रिया, मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. चला रेसिपीला सुरुवात करू. तर डोसा बनवण्यासाठी मी इथे एक मोठा ग्लास तांदूळ घेतला आहे, आणि तांदूळ हा कोणताही चालतो, फक्त बासमती घ्यायचा नाही. तर इथे मी साधा राशनचा तांदूळ घेतला आहे. आता तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. चांगला 2-3 वेळा धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवणार आहोत. तर पाणी हा थोडा जास्तच घालायचा आहे. तर हे बघा, इथे मी 2 ग्लास पाणी घातलं आहे, आणि हे आता आपण 7 ते 8 तास भिजायला ठेवणार आहोत. आता त्या ग्लासनेच मी आता 1/2 ग्लास इथे उडदाची डाळ घेतली आहे. तीसुद्धा आपण 2 ते 3 वेळ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून तेसुद्धा आपण 7 ते 8 तास ठेवणार आहोत भिजायला. त्यानंतर आपण इथे चणा डाळ जी आहे ती 2 मोठे चमच घेतली आहे, आणि ही चणा डाळ जी आहे ती याच्यानंतर 2-3 तासांनी घालायची आहे, त्याला जास्त वेळ भिजायला लागत नाही. तर हीसुद्धा आपण स्वच्छ धुवून त्यामध्येसुद्धा पाणी घालून घेणार आहोत. तुम्ही डाळ तांदूळच्या सोबत घातली तरीही चालेल. आता आपण डोशाचं पीठ चांगलं येण्यासाठी त्यामध्ये मेथीचे दाणे घालणार आहोत. तर मेथीचे दाणे घातल्याने पीठ लवकर आणि छान फर्मेंट होतो. आणि हे बघा, आपण 8 तासानंतर चेक करतो आहे, छान असे मेथीचे दाणे, तांदूळ, डाळ आणि चण्याची डाळसुद्धा छान अशी भिजली गेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण अर्धी वाटी इथे पोहे घेतले आहेत, ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पहिले, आणि त्याच्यामध्ये पूर्ण वाटीभर पाणी घालून ठेवणार आहोत, म्हणजे छान ते भिजले जातील. तर तोपर्यंत आपण काय करूयात की हे जे पाणी आहे 8 तासाआधी ठेवलं, ते आपण स्वच्छ धुवून घेऊया, पूर्ण आपण पाणी काढून घेऊया. तोपर्यंत छान असे पोहे भिजले जातील. तर हे बघा, आपण छान असं सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे. इथे मी डाळ आणि तांदूळ जे आहेत ते एकत्र केलं आहे. हे बघा, पोहेसुद्धा आपले छान असे भिजले गेले आहेत. आता आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊयात. तर आता आपण हे 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहोत. तर इथे मी पहिली डाळ आणि जे तांदूळ एकत्र केले त्यातला अर्धा भाग घेणार आहे, त्याच्यानंतर अर्धे पोहे आणि अर्धी चणा डाळ. तर पोहे घातल्याने डोसा क्रिस्पी होतो, आणि डाळ घातल्याने छान असा खालून खरपूस रंग येतो डोशाला. तर ह्याच्यामध्ये आता पाणी घालून हे आता मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. एकदम बारीक आपल्याला वाटायचं आहे. आणि अजून एक टिप म्हणजे, तुम्ही जर का वाटण्यासाठी इथे कोमट पाण्याचा वापर केला तर त्यानेसुद्धा पीठ लवकर येतो. आणि हे बघा, मस्त अशी बारीक वाटलं गेलं आहे. तर आपली 1 बॅच इथे वाटून झाली आहे. हे बघा, मस्त असं बारीक अशा प्रकारे आपलं वाटलं गेलं पाहिजे. आता हे आपण स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि आपल्याला इथे मोठा भांडा घ्यायचा आहे, म्हणजे पीठ फर्मेंट झाल्यानंतर दुप्पट किंवा तिप्पट होतो. आणि हे बघा, दुसरं उरलेलं सुद्धा आपण अशा प्रकारेच वाटून घेतलं आहे. चांगली फाईन पेस्ट तयार केली आहे, हे सुद्धा आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर इथे दोन्ही बॅचेस आपल्या वाटून झाल्यात. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात. आणि आपण वेगवेगळं वाटलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठसुद्धा टाकल्यानंतर. हे बघा अशा प्रकारे, आणि ही कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला. हे बघा, आता आपलं जे डोशासाठीचं जे बॅटर आहे ते छान असं आता आपलं रेडी झालं आहे इथे. तर मी आता हे बंद करून रात्रभर ठेवणार आहे, साधारण 10-11 तास. आणि हे बघा, खूप मस्त असं पीठ आपलं फर्मेंट झालं आहे. तर हे मी एका उबदार ठिकाणी ठेवलं होतं, कारण की आता थंडीचे दिवस आहेत थोडे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही एखादा टॉवेल किंवा एखादी शालसुद्धा पांघरून ठेवू शकता थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाच्या दिवसामध्ये. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते, खूप मस्त असा जाळीदार असा आपला इथे पीठ फर्मेंट झाला आहे. अगदी तिपटीने आपला जो पीठ आहे तो फुगून वर आला आहे. आता आपल्याला हे एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही मीठ या स्टेजला सुद्धा टाकू शकता रात्री जर का विसरलात घालायला. तर हे बघा, आता आपण डोसे करायला घेऊया. तर मी तुम्हाला पहिले लोखंडाच्या तव्यामध्ये करून दाखवते. तर हा जो लोखंडी तवा आहे तो आपल्या छान असा पहिला गरम करून घ्यायचा आहे, आणि अगदी थोडंसं आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. एकदम सगळ्या बाजूने करून घ्यायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचा असा शिंतळा द्यायचा आहे. आणि सगळं आपल्याला आता एका टिश्यूने किंवा कॉटनच्या रुमालाने अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणजे तव्याचं जी हीट आहे ती थोडी बॅलन्स होते.
आता आपण जेवढं पाहिजे तेवढं आपण पीठ साईडला काढून घेतलं आहे. आता तुम्हाला जेवढा मोठा डोसा पाहिजे केवढा छोटा पाहिजे तेवढा आपल्याला तो पीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे एकाच साईडने आपल्याला ते एकाच डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे गोलाकार आकारामध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि गॅस ही आपली एकदम कमीच आहे. आता आपण याला 1 मिनटं अशाच प्रकारे ठेवून द्यायचं आहे. तर इथे जो तवा आहे तो थोडा मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ना की सगळ्या बाजूने आपल्याला तवा आहे तो फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे जो डोसा आहे तो सगळ्या बाजूने एकसारखा शेकला जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला तो फिरवून घ्यायचा आहे सगळ्या साईडने. तर हे बघा आता वरून सुकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सगळ्या साईडने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही वाटल्यास इथे बटरसुद्धा घालू शकता, बटरनेसुद्धा ग्रीस करून घेऊ शकता. तर हे बघा आता आपलं मस्त ग्रीस करून झालं आहे. आता पण आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित असं फिरवून घेऊयात, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा शेकला जाईल आणि सगळ्या बाजूने छान असा एकसारखा कलर येईल. तर हे बघा छान असा आता आपला इथे डोसा झाला आहे. आपण ते काढून घेणार आहोत. हे बघा मस्त असा इझिली निघतो आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि डोसा हा आहे तो आपल्याला एकाच साईडने शेकवायचा आहे, पलटी करून नाही शेकवायचा. तर हे बघा छान असा कलर आला आहे डोशाला. आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. एकदम मस्त खरपूस कलर आला आहे खालच्या बाजूने सुद्धा, अगदी इडली डोसेवाल्यांकडे मिळतात तसा डोसा दिसतोय. तर हे बघा इथे माझा दुसरा डोसा सुद्धा करून झाला आहे. तुम्हाला मी दाखवते किती क्रिस्पी झाला आहे ते. हे बघा तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल किती मस्त असं क्रिस्पी झालं आहे ते. आता आपण अशाच प्रकारे नॉनस्टिकवरती सुद्धा बघणार आहोत कसं करायचं ते. तर सेम आपण इथे सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे पहिलं, त्यानंतर पाण्याचा हबका द्यायचा आहे आणि टिश्यू पेपरने किंवा सुती कपड्याने छान असं पुसून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरती आपण डोशाचं पीठ घालून घेणार आहोत जेवढा मोठा पाहिजे तेवढा. आणि सेम एकाच डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे आपण फिरवून घेणार आहोत. हे बघा एकदम गोलाकार आपल्याला करायचा आहे. आणि आता आपल्याला गॅस मीडियम ठेवून सगळ्या बाजूने अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे सगळा एक साईडने शेकला जाईल. तर नॉनस्टिकच्या तव्यामध्ये सुद्धा छान असे क्रिस्पी डोसे होतात. आणि आता वरून सुकल्यानंतर आपण तेल लावून घेणार आहोत अशा प्रकारे. हे बघा आणि आता परत आपण सगळ्या साईडने फिरून फिरून आपण ते शेकून घेणार आहोत. तर इथे आपला नॉनस्टिकवरचा सुद्धा डोसा आता रेडी झाला आहे, बघूयात आपण काढून. तर हे सुद्धा आपण बघूया क्रिस्पी झाला की नाही ते. वाव मस्त. चला तर आता आपण सर्व करायला घेऊयात. आणि हे क्रिस्पी डोसे तुम्ही मस्त असं सांबारबरोबर आणि नारळाच्या हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता. तर या दोघांची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची डोसाची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.